हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण जे आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन पाहिलं त्याच्यामध्ये आपण काही ज्या काही टर्म पाहिल्या, जे काही फॉर्म्युले पाहिले, जे काही डिफरंट टाईपचे रेशो पाहिले त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी MCQ डिस्कशन करूया. फर्स्ट आहे द पॉवर विच मस्ट बी अवेलेबल इवन अंडर इमर्जन्सी इज नोन ॲज. आता मी म्हटलं होता जी काही पॉवर आहे, रिझर्व कपॅसिटी जी काय आहे, इमर्जन्सीच्या केसमध्ये जी काय अवेलेबल असेल त्याला आपण काय म्हणतो, तर फर्म रिझर्व असं म्हणतो. काय म्हणतो? फर्म रिझर्व. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये काय असेल त्याचा बरोबर ॲन्सर असेल. आता स्पायनिंग रिझर्व म्हणजे काय असतं? ही अशा पद्धतीची पॉवर आहे की जी बसबारला या ठिकाणी कनेक्ट केलेली आहे, म्हणजे पॉवर या ठिकाणी बसबार बरोबर जोडली गेलेली आहे आणि ती काय काय आहे, रेडी आहे काय करायला, तर लोड घ्यायला रेडी आहे, त्याला म्हणायचं आपण स्पायनिंग रिझर्व. आता कोल्ड रिझर्व म्हणजे मी काय सांगितलं होतं, लक्षात ठेवा कॉम्प्युटर सायन्स, सी फॉर कोल्ड, एस फॉर सर्व्हिस. म्हणजे अशी रिझर्व कपॅसिटी जी की या ठिकाणी अवेलेबल फॉर सर्व्हिस आहे बट नॉट इन ऑपरेशनमध्ये आहे. आता हॉट रिझर्व म्हणजे काय, मी सांगितलं होतं जे दोन पहिले शब्द या ठिकाणी वर्ड लक्षात ठेवा, HO म्हणजे काय, एच फॉर हॉट, आणि जो काही ओ आहे तो ओ रिप्रेझेंट काय करतोय, तर रिझर्व जनरेटिंग कपॅसिटी विच इज इन द ऑपरेशन बट नॉट इन द सर्व्हिस, अशा परिस्थिती मी या ठिकाणी सांगितलं होतं. म्हणजे या केसमध्ये आन्सर असेल ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, द लोड फॅक्टर इज डिफाइंड ॲज. आता लोड फॅक्टर काय असतो, तर हा रेशो असतो कुणाचा, तर ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड, और ॲव्हरेज डिमांड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. म्हणजेच लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड, अशा पद्धतीचा फॉर्म्युला असतो. मग ॲव्हरेज लोड म्हणजेच काय असतो, तर नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन अ पर्टिक्युलर टाइम टी डिवायडेड बाय, हा जो काही टाइम आहे त्या टाइमला डिवाइड करूया इन टू, या ठिकाणी काय असेल तर मॅक्झिमम डिमांड असेल. म्हणजे नंबर ऑफ युनिट जनरेट झालेलं किती, मग ते डे मध्ये असेल तर डेच्या ठिकाणी 24 आवर घ्या, वीक मध्ये असेल तर वीकचे आवर घ्या, मंथली असेल तर मंथचे आवर घ्या. इथं नंबर ऑफ युनिट जनरेट इन अ डे म्हणा, तर या ठिकाणी आपल्याला डिवाइड करायला लागेल किती ना, तर 24 आवर ना. या ठिकाणी नंबर ऑफ युनिट जनरेट म्हटलं, इयरली म्हटलं, तर या ठिकाणी 8760 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल इन टू काय करायला लागेल, मॅक्झिमम डिमांड मल्टिप्लाय करायला लागेल एकूणाला, तर या टाइमला या ठिकाणी आपल्याला लोड फॅक्टर भेटला आणि याची व्हॅल्यू काय असेल, तर ऑलवेज लेस दॅन या ठिकाणी 1 असते. आता लक्षात कसं ठेवायचं, तर लोड फॅक्टर आहे हा रेशो कोणाचा आहे, तर ॲव्हरेज डिवाइडेड बाय मॅक्झिमम, म्हणजेच या ठिकाणी LAM, म्हणजेच या ठिकाणी सिम्पल लांब आहे किंवा लांब आहे असं आपण म्हणतो मराठीमध्ये जनरली बोली भाषेमध्ये, तर लांब हा या ठिकाणी वर्ड लक्षात ठेवा. वेअर LL रिप्रेझेंट लोड फॅक्टर, ॲव्हरेज डिमांड आणि मॅक्झिमम डिमांड, म्हणजे हा रेशो आहे कोणाचा, तर ॲव्हरेज लोड टू द मॅक्झिमम लोड. ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, द मॅक्झिमम डिमांड ऑन द पॉवर प्लांट इज अ 50 kW अँड द लोड फॅक्टर इज अ 0.5. फाइंड द टोटल एनर्जी जनरेटेड इन द इयर. अच्छा, या ठिकाणी टोटल एनर्जी इन इयर विचारलेला आहे. आपल्याकडे जो काय मॅक्झिमम डिमांड आहे तो मॅक्झिमम डिमांड आपल्याकडे दिलेला आहे, दॅट इज MD इज इक्वल टू 50 kW आणि लोड फॅक्टर इज इक्वल टू 0.5 दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. आता ॲव्हरेज इथे दिलेला आहे का आपल्याला, नाही. आता ॲव्हरेज लोड जर आपण एकदा कॅल्क्युलेट करायला, तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करता येईल का, हो करता येईल. आता देअरफोर ॲव्हरेज लोड इज इक्वल टू काय होईल, लोड फॅक्टर किती आहे 0.5 आहे, मॅक्झिमम डिमांड किती आहे तर या ठिकाणी 50 आहे, म्हणजे इन टू काय करा 50 करा, विच इज इक्वल टू 25 kW. हा या ठिकाणी काय होईल, तर ॲव्हरेज लोड होईल. अच्छा, हा 25 kW हा ॲव्हरेज लोड झाला. आपल्याला विचारलेला आहे एनर्जी जनरेटेड इन अ इयर, या ठिकाणी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, तर एनर्जी जनरेटेड इन इयर विचारलेला आहे. जर इयरली आपल्याला एनर्जी जनरेट कॅल्क्युलेट करायचं असेल, तर आपल्याला माहिती पाहिजे जो काही एनर्जी जनरेट आहे, दॅट इज ॲव्हरेज लोड इज इक्वल टू एनर्जी जनरेटेड इन अ इयर डिवायडेड बाय काय करायला लागेल, त्या इयरमधले टोटल आवर्स किती असतील, तर 8760 तास काय असतील, 8760 हे काय असतील, तर त्या इयरमध्ये नंबर ऑफ या ठिकाणी काय असतील, तर आवर असतील. म्हणजे 8760 त्या इयरमधले काय झाले बघा, आवर झाले. म्हणजे ॲव्हरेज लोड इज इक्वल टू काय असतो, तर एनर्जी जनरेटेड डिवायडेड बाय या ठिकाणी 8760. आता एनर्जीने आपल्याला विचारलेलं आहे किती पर इयरली, म्हणजे इयरमध्ये किती झाले आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे एनर्जी इज इक्वल टू ॲव्हरेज लोड किती आहे, तर 25 × 10³ करा, कारण कशामध्ये किलोवॅटमध्ये आहे, इन टू या ठिकाणी काय करायला लागेल, तर
8760 करावा लागेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एनर्जी जनरेट इज इक्वल टू भेटून जायला, म्हणजे 25 × 10^3 करा, 8760 करा, विच इज इक्वल टू आपल्याकडे भेटलं किती, तर एनर्जी जनरेटेड इज इक्वल टू 2.19 × 10^6 किलोवॅट आवर, काय भेटला 6 kWh. आता या ठिकाणी किलोवॅट तर आपल्याकडे युनिट ठीक होता, पण हे आवर कुठून आलं, तर आवर आलं याच्या मार्फत आपल्याकडे आवर आलं, म्हणजे ऍक्च्युअली जे काय ऑप्शन असेल तो ऑप्शन नंबरचा सेकंड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल, 2.19 × 10^5, 10^5 या ठिकाणी 5 असेल, कारण या ठिकाणी नंबर ऑफ झिरो आपल्याकडे एवढे येतात, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंडचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल, याचं सोल्युशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर अगेन लोड फॅक्टर इज इक्वल आपण लिहू शकतो एनर्जी जनरेटेड इन अ पर्टिक्युलर टाइम डिवाइडेड बाय मॅक्झिमम डिमांड इन टू या ठिकाणी हा जो काय पर्टिक्युलर टाइम आहे हा या ठिकाणचा पर्टिक्युलर टाइम. मग या ठिकाणी एनर्जी इयर विचारलेला असेल तर या ठिकाणी काय करा इयर मध्ये घ्या एनर्जी जनरेटेड डिवाइडेड बाय मॅक्झिमम डिमांड इंटू इयर मधल्या आवर किती असतील तर 8760 असतील. जर मंथली कधी विचारलं असेल तर एनर्जी जनरेटेड इन अ मंथ इज इक्वल टू काय करायला गेला तर मॅक्झिमम डिमांड इंटू या ठिकाणी मंथचे आवर किती असतील तर 720. अशा पण आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. ओके नेक्स्ट, an industrial consumer has a daily load pattern. ata yacha daily load pattern baka kasa hai 2000 kW 0.8 lagging power factor for a 12 hours and a 1000 kW at unit power factor for a 12 hours the load factor is ya thikane aplyala load factor vicharlela ahe. आता ये जो काय याचा पॅटर्न आहे तो पॅटर्न कसा आहे बघा, याचा डेलीचा लोड पॅटर्न आहे, म्हणजे आपण याचा फर्स्टली लोड कर्व या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया. याचा जर आपण लोड कर्वचा विचार केला तर या ठिकाणी 12 तासासाठी हा लोड आहे आणि 12 तासासाठी हा लोड आहे, म्हणजे या ठिकाणी 12 तास आपण पार्टिशन करूया, या ठिकाणी 24 आवर घेऊया. आता डेली लोड पॅटर्न 2000 kW आहे, कितीसाठी, पहिल्या 12 तासासाठी आपल्याकडे फॉर एक्झाम्पल हा लोड असेल 2000 kW. आता सेकंड लोड आहे 1000 kW कोणासाठी, तर नेक्स्ट 12 आवरसाठी, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे हा असेल नेक्स्ट 1000 kW कोणासाठी, तर नेक्स्ट 12 आवरसाठी, म्हणजे टोटल आवर किती झाले, टोटल आवर या ठिकाणी 24 आवर आपल्याकडे झाले. आता आपल्याला याचा जर एरिया कॅल्क्युलेट करू शकतो का, याचा एरिया याला आपण A1 असं म्हणूया, याचा एरिया याला आपण काय म्हणूया A2 असं म्हणूया, म्हणजे आपल्याकडे दोन एरिया झाले, हा एरिया नंबर 2 आणि हा एरिया नंबर 1. आता एरिया नंबर 1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो का, तर करू शकतो, A1 इज इक्वल टू 2000 × 12 करा इंटू 12 करा, विच इज इक्वल टू किती येईल तर 12 × 2 = 24, म्हणजे या ठिकाणी काय येईल 24000 kW ह्याचा आन्सर येईल. एरिया नंबर 2 किती येईल तर एरिया नंबर 2 इज इक्वल टू 12 × या ठिकाणचा 1000, म्हणजे 12 × 1000 kW इज इक्वल टू 12000 kWh. हाई कशामध्ये येईल तर आवर मध्ये येईल, म्हणजे ऍक्च्युअली टोटल एरिया ऑक्युपाइड बाय दिस लोड कर्व इज इक्वल टू काय असेल तर A1 + A2 इज इक्वल टू किती येईल तर 36000 kWh येईल. किती 36000 kWh या ठिकाणी येईल, म्हणजे A1 + A2 इज इक्वल टू काय आला 36000 kWh आला, म्हणजे ऍक्च्युअली जो काही एरिया आहे एरिया ऑक्युपाइड बाय द लोड कर्व इज इक्वल टू काय देतो आपल्याला तर टोटल एनर्जी जनरेटेड याच्यामध्ये होते की कधी तर एका दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आपल्याला ऍक्च्युअली जायचं आहे कुठं तर आपल्याला लोड फॅक्टरकडे जायचं आहे. लोड फॅक्टर काय आहे तर हा रेशो आहे कोणाचा तर ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. आता याच्यामधला ॲव्हरेज लोड काय असेल तर हे जे काय लोड आहे तो लोड या ठिकाणी टोटल एरिया आहे. या एरियाला जर आपण 24 आवर्सने डिवाइड केलं तर आपल्याकडे ॲव्हरेज लोड भेटेल, म्हणजे ॲव्हरेज लोड इज इक्वल टू काय असेल तर या ठिकाणी 36000 डिवाइडेड बाय काय करा 24 करा, विच इज इक्वल टू आपल्याला ॲव्हरेज लोड भेटून जाईल, म्हणजे 36000 डिवाइडेड बाय 24 करा, विच इज इक्वल टू 1500 kW हा या ठिकाणचा काय असेल तर ॲव्हरेज लोड असेल. काय 1500 kW हा या ठिकाणचा ॲव्हरेज लोड झाला. अच्छा ॲव्हरेज लोड आपल्याकडे एवढा झाला. आता मॅक्झिमम डिमांड पॉवर प्लांटमध्ये किती आहे तर मॅक्झिमम डिमांड या ठिकाणी 2000 kW आहे इथं आणि या ठिकाणी 1000 kW आहे. मग लोड फॅक्टर इज इक्वल टू काय असतो तर ॲव्हरेज लोड 1500 डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 2000 आहे. किती 2000, या 2 शून्याला या 2 शून्य जातील, 5 3 15 5 4 20, म्हणजे 0.75
हा याचा काय असेल तर बरोबर आंसर असेल ऑप्शन नंबर सेकंड। या क्वेश्चनचं काय असेल तर बरोबर आंसर असेल याही पद्धतीनेचा आपण सोल्यूशन घेऊ शकतो। याचे दुसरे मेथड काय आहे तर दुसऱ्या मेथडने आपण जाण्याचा प्रयत्न करूया। दुसरे मेथड कोणते असेल तर लोड फॅक्टर इज इक्वल टू एवरेज लोड डिवाइडेड बाय मॅक्सिमम डिमांड। आता एवरेज लोड इज इक्वल टू काय असतो, आता एवरेज कॅल्क्युलेट करायचा आहे। पहिला लोड आहे भारतासाठी कोणता तर 2000 चा, प्लस दुसरा आहे भारतासाठी कोणता तर 1000 वॅट चा। टोटल लोड किती आहे तर 24 आवर्स साठी झाला, डिवाइड बाय काय करा मॅक्सिमम डिमांड। आता याच्यामध्ये मॅक्सिमम डिमांड कोणता आहे तर 2000 च्या ठिकाणी मॅक्सिमम डिमांड आहे। याचे सिम्प्लिफिकेशन करा अगेन आपल्याकडे आंसर येऊन जाईल 0.75। कोणता तर 0.75 हेच आपल्याकडे अगेन आंसर येईल। अच्छा तेच आपल्या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे। मॅक्सिमम पॉवर आपल्याला दिलेला आहे बार 2000 वॅटचा आहे किती भारतासाठी, 1000 वॅटचा आहे भारतासाठी, डिवाइड बाय 24 आवर करा आपल्याकडे काय भेटेल तर या ठिकाणी ऍव्हरेज लोड भेटला। आता ऍव्हरेज लोड आपल्याकडे भेटला डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड किती 2000 आहे, लोड फॅक्टर भेटला आपल्याकडे 0.75। नेक्स्ट स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू ऑर फॉल्स, लोड फॅक्टर इज ऑलवेज लेस देन युनिटी, बरोबर आहे का तर बरोबर आहे। रिझन बिहाइंड दॅट ऍव्हरेज लोड इज ऑलवेज लेस दॅन द मॅक्सिमम डिमांड असं असल्या कारणामुळे हे बरोबर आहे। हायर द लोड फॅक्टर ऑफ द पॉवर स्टेशन लेसर विल बी द कॉस्ट पर युनिट जनरेटेड, यस हे बरोबर आहे का तर बरोबर आहे। का बरोबर आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं। जर मॅक्झिमम डिमांड आपण रिड्यूस करायला गेलो तर इम्पॅक्ट काय होईल तर पॉवर स्टेशनची कॉस्ट या ठिकाणी काय होईल कमी होईल। पॉवर स्टेशनची जर कॉस्ट या ठिकाणी कमी झाली तर या ठिकाणी जे काही युनिट जनरेट होईल त्याची सुद्धा कॉस्ट या ठिकाणी काय होईल कमी असेल। म्हणजे बोथ द स्टेटमेंट्स आर या ठिकाणी काय असतील तर बरोबर असतील, ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन, अ जनरेटिंग स्टेशन हॅज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ 30 मेगावॅट अँड द लोड फॅक्टर इज अ 60%, इफ द प्लांट कपॅसिटी फॅक्टर इज अ 45%, फाइंड द रिझर्व कपॅसिटी। आपल्याला रिझर्व कपॅसिटी विचारलेला आहे, अशा सेम पद्धतीचा क्वेश्चन IBPSने या ठिकाणी विचारला होता कुणासाठी तर महाट्रान्सकोच्या AE 2022 एक्झाम मध्ये सेम पॅटर्नचा क्वेश्चन होता, फक्त त्याच्यामध्ये काय होता तर डेटा चेंज होता। काय होता फक्त इथल्या डेटाच्या व्हॅल्यू चेंज होत्या, बाकी सगळ्या क्वेश्चनचा पॅटर्न काय होता सेम होता। आता या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे किती तर मॅक्झिमम डिमांड इज इक्वल टू 30 मेगावॅट। आता मी दोन पद्धतीने सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो। लोड फॅक्टर आहे आपल्याकडे किती तर 60% हा या ठिकाणचा लोड फॅक्टर आहे। प्लांट कपॅसिटी फॅक्टर आहे किती इज इक्वल टू 45%चा प्लांट कपॅसिटी फॅक्टर आहे। आपल्याला प्लांट कपॅसिटी फॅक्टर दिलेला आहे, लोड फॅक्टर दिलेला आहे, ऍक्च्युली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रिझर्व कपॅसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे। मग रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू काय असतं तर प्लांटची कपॅसिटी मायनस अ मॅक्झिमम डिमांड। आपल्याकडे मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे पण प्लांटची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे का तर नाही, मग प्लांटची कपॅसिटी कॅल्क्युलेट करावी लागेल। त्यासाठी आपण काय करूया, प्लांट कपॅसिटी फॅक्टर बद्दल आपण पाहिलं होतं, प्लांट कपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज लोड डिवाइडेड बाय प्लांटची कपॅसिटी। प्लांटची कपॅसिटी हा काय झाला तर प्लांट कपॅसिटी फॅक्टर झाला, यालाच आपण प्लांटची कपॅसिटी, प्लांट कपॅसिटी इज इक्वल टू ऍव्हरेज लोड डिवाइडेड बाय प्लांट कपॅसिटी फॅक्टर असे लिहू शकतो। म्हणजे दोन्ही फॉर्म्युले काय आहेत सेम आहेत, फक्त मी सिम्प्लिफिकेशन केलं। आता आपल्याला प्लांट कपॅसिटी फॅक्टर हा तर दिलेला आहे, म्हणजे हा दिलेला आहे, आपल्याला ऍव्हरेज लोड या ठिकाणी माहिती नाही आहे, ऍव्हरेज लोड कॅल्क्युलेट करावा लागेल। आता ऍव्हरेज लोड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे डेटा दिलेला आहे कुठला तर लोड फॅक्टरचा आणि मॅक्झिमम डिमांडचा आपल्याकडे डेटा दिलेला आहे। त्यावरून लोड फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज लोड डिवाइडेड बाय मॅक्झिमम डिमांड, याच्यानुसार ऍव्हरेज लोड इज इक्वल टू लोड फॅक्टर आहे आपल्याकडे 60%, म्हणजे 60 डिवाइडेड बाय 100 इंटू मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 30 आहे। मॅक्झिमम डिमांड किती आहे 30 आहे, म्हणजे या झुरोला हा झुरो गेला, या झुरोला हा झुरो गेला, ऍव्हरेज लोड किती आला तर 18 मेगावॅटचा काय आला आपल्याकडे ऍव्हरेज लोड आला, किती 18 मेगावॅट। म्हणजे आपल्याकडे 18 मेगावॅटचा ऍव्हरेज लोड आला, त्याच्या व्हॅल्यू आपण इथं ठेवूया। देअरफोर प्लांटची कपॅसिटी इज इक्वल टू ऍव्हरेज लोड आहे 18 मेगावॅटचा डिवाइडेड बाय प्लांटची कपॅसिटी किती आहे तर प्लांट कपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू आहे आपल्याकडे 45%, म्हणजे 45% आहे इथं। म्हणजे काय करा याला डिवाइड बाय 100 करा, म्हणजे कशामध्ये येईल तर डेसिमल मध्ये येईल। आता डिवाइड बाय याला 100 केलं काय
किंवा याला इथं मल्टिप्लाय केलं काय 100 ना, म्हणजे आपल्याकडे प्लांटची कॅपॅसिटी येईल. देअरफोर प्लांटची कॅपॅसिटी काय भेटेल, या ठिकाणी 3 ने भाग जायला, 3 सके 18, या ठिकाणी 3 एक 3 आणि 3 5 15, 3 2 6 आणि अगेन 3 5 15, 5 एक 5 आणि 20 25 या ठिकाणी काय होईल तर 100 होईल. म्हणजे ऍक्च्युअली प्लांट कॅपॅसिटी किती आहे तर प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू 20 × 2 इज इक्वल टू काय होईल, 20 × 2 इज इक्वल टू 40. किती आहे बघा प्लांटची कॅपॅसिटी, 20 × या ठिकाणचा हा 2 होईल, म्हणजे प्लांटची कॅपॅसिटी आहे आपल्याकडे 40 मेगावॅटची. किती? 40 मेगावॅटची. मग आपल्याकडे प्लांटची कॅपॅसिटी झाली 40 मेगावॅट, मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे का, दिलेला आहे किती, 30 मेगावॅट. म्हणजे 40 − 30 इज इक्वल टू 10 मेगावॅट ही काय असेल तर या ठिकाणी या प्लांटची रिझर्व कॅपॅसिटी असेल. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. हे आपण गेलो आपण शिकलेल्या कॉन्सेप्टनुसार, आपण गेलो आपण जे काही शिकलो ॲक्च्युली कशा पद्धतीने यायला पाहिजे, कसं यायला पाहिजे त्यानुसार या क्वेश्चनचा आन्सर आपण विदिन द 10 सेकंड पण देऊ शकतो. कशा पद्धतीनं, तर यासाठी मी सांगितलेलं ट्रिक काय सांगितले होते तर रिझर्व कॅपॅसिटी इज इक्वल टू लोड फॅक्टर मायनस अ प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इंटू या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड करा. आता लोड फॅक्टर किती आहे तर या ठिकाणी लोड फॅक्टर हा दिलेला आहे आय थिंक 60% दिलेला आहे असं मला वाटतं आहे. मायनस प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर हा 45% आहे, डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर किती, 45 इंटू काय करा मॅक्झिमम डिमांड किती, 30 आहे. अच्छा या ठिकाणी किती होईल तर 15 / 45 × 30 करा, म्हणजे या ठिकाणी 5 × 9 = 45, 5 × 7 = 30, या ठिकाणी 3 × 1 = 3 × 9 आणि 3 × 2 = 6, म्हणजे 15 × 2 = 30 झालं या ठिकाणी, डिवायडेड बाय हा 3 आला. म्हणजे ॲक्च्युली आन्सर किती आलं तर ॲक्च्युली आपल्याकडे आन्सर आलं बघा 10. या ठिकाणी किती आला, 10. म्हणजे लोड फॅक्टर मायनस प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इंटू मॅक्झिमम डिमांड करा, आपल्याकडे अगेन रिझर्व कॅपॅसिटी भेटला, जी की या ठिकाणी शॉर्टकट आहे, शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. याचं सोल्युशन या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे, कशा पण आपण रिझर्व कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन करू शकतो. या सर्व गोष्टी ठीक आहेत, पण जे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे ते सांगितलेलं फक्त लक्षात ठेवा प्लांट कॅपॅसिटी बाबत, त्याचबरोबर रिझर्व कॅपॅसिटी बाबत. फर्दर जर या ठिकाणी प्लांटची कॅपॅसिटी आणि मॅक्झिमम डिमांड जर या ठिकाणी दोन्ही इक्वल झाले तर त्या केसमध्ये काय होईल तर लोडचा फॅक्टर इज इक्वल टू प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर होईल, आणि सेकंड नंबरचा काय होईल तर रिझर्व कॅपॅसिटी इज इक्वल टू 0 होईल. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट रिलेशन आहेत, हे रिलेशन आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आता रिझर्व कॅपॅसिटीची गरज काय आहे तर इमर्जन्सीच्या कंडिशनमध्ये, किंवा जर एखादी लोड सडनली या ठिकाणी इन्क्रीज झाला असेल तर आपल्याला सप्लायचं फुलफिल करता आलं पाहिजे, सप्लाय या ठिकाणी मेंटेन करता आलं पाहिजे, सप्लायची रिलायबिलिटी राहिली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रिझर्व कॅपॅसिटी आपल्याला काहीतरी मेंटेन करावं लागेल. म्हणजेच प्लांटची कॅपॅसिटी काय पाहिजे तर प्लांट कॅपॅसिटी शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन द मॅक्झिमम डिमांड. ही गोष्ट आपण या ठिकाणी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. आपल्याकडे रिझर्व कॅपॅसिटी आली किती आहे तर 10 मेगावॅट आहे. ऑप्शन नंबर याचा कोणता बरोबर असेल तर आपण पाहिलेला आहे तो ऑप्शन याचा बरोबर असेल. नेक्स्ट, फॉर अ पॉवर प्लांट सम ऑफ मॅक्झिमम डिमांड ऑफ अ डिफरंट लोड इज 13500 kW अँड द ओव्हरऑल डायव्हर्सिटी फॅक्टर इज 1.35. फाइंड द मॅक्झिमम डिमांड ऑन द सप्लाय सिस्टम. अच्छा डायव्हर्सिटी फॅक्टरबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर इज नथिंग बट द सम ऑफ मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल डिमांड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड ऑन अ पॉवर सिस्टम, ऑन अ पॉवर सिस्टम. आता इथं दिलेलं आहे समेशन दिलेलं आहे कुणाचं तर समेशन ऑफ मॅक्झिमम डिमांड इज इक्वल दिलेलं आहे किती, 13500 kW आणि डायव्हर्सिटी फॅक्टर दिलेला आहे 1.35. ऍक्च्युली डायव्हर्सिटी फॅक्टर काय पाहिजे, डायव्हर्सिटी फॅक्टर हा शुड बी ग्रेटर दॅन 1 पाहिजे आणि तो असतोच, आणि त्याची व्हॅल्यू जेवढी या ठिकाणी जास्त असेल तेव्हा तेवढ्या या ठिकाणी काय असेल कॉस्ट ऑफ इनिजेंट काय असेल कमी असेल. अच्छा आपल्याला विचारलेलं काय तर मॅक्झिमम डिमांड पॉवर स्टेशनवरती किती असेल अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता मॅक्झिमम डिमांडकडे पाहिलं 13500 हे कुठं आहे तर न्युमरेटरमध्ये आहे. आता न्युमरेटर हा 13500 आहे तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपल्याला किती पाहिजे, जेणेकरून याचा जो काय रेशो आहे तो रेशो हा ग्रेटर दॅन 1 येईल. तर याच्यापेक्षा या 13500 न्युमरेटरची व्हॅल्यू काय पाहिजे तर कमी पाहिजे. मग 13500 कमीचा ऑप्शन कोणता आहे का, म्हणजे 13.5 kW कमीचा कुठला ऑप्शन आहे का तर तो आहे का आपण चेक करूया. हा ऑप्शन 16.5 आहे गेला,
त्यानंतर दुसरा ऑप्शन कोणता आहे 10 पॉइंट चा आहे, थर्ड नंबरचा 13.5 चा हाई गेला, फोर्थ नंबरचा 18 मेगावॅटचा हाई गेला, म्हणजे या ठिकाणी 13.5 म्हणतोय म्हणजे इथे मेगावॅट यायला पाहिजे, बरोबर आहे का? हे 30 इकडे घेतले म्हणजे 13.5 मेगावॅट या ठिकाणी येईला. अच्छा, ह्या 13.5 मेगावॅट पेक्षा जो या ठिकाणी फॅक्टर कमी असेल डिनॉमिनेटर मधला, म्हणजे एमडी काय असेल, मॅक्झिमम डाऊन काय असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल, याच्यापेक्षा कमीचा ऑप्शन एकच आहे जो की या ठिकाणी 10 मेगावॅट आहे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असेल तर 10 मेगावॅट असेल, म्हणजे मॅक्झिमम डिमांड किती असेल तर 10 मेगावॅट असेल. कॅल्क्युलेशन करून पाहूया. देअरफोर मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर सिस्टम इज इक्वल टू सम किती आहे तर 13.5 मेगावॅट आहे, डिवाइडेड बाय या ठिकाणी डायव्हर्सिटी फॅक्टर किती आहे तर 1.35 आहे, म्हणजेच अगेन मॅक्झिमम डिमांड आपल्याकडे भेटेल किती तर या ठिकाणी भेटेल 10 मेगावॅटचं, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर बरोबर असेल. म्हणजे कधी कधी आपल्याला क्वेश्चनचं सोल्युशन या ठिकाणी कॅल्क्युलेट करता करावं लागत नाही आहे, आपल्याला फक्त या ठिकाणी ऑप्शन पाहिले की त्याचा आन्सर या ठिकाणी समजायला पाहिजे, यासाठी आपल्याला काय पाहिजे तर कन्सेप्ट आपल्या ठिकाणी क्लिअर झालेले असायला पाहिजेत. नेक्स्ट, द टोटल युनिट कंझ्युम्ड बाय अ कंझ्युमर इन अ डे इज 240. आता या ठिकाणी टोटल युनिट कंझ्युम दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द लोड फॅक्टर इफ द मॅक्झिमम डिमांड ऑफ द कंझ्युमर इज 20 किलोवॅट. अच्छा, क्वेश्चन बघा, चांगल्या पद्धतीचा आहे. टोटल युनिट कंझ्युम्ड बाय द कंझ्युमर इन अ डे इज इक्वल टू, आता युनिट कंझ्युम केलेलं आहे तर युनिट इन अ डे इज इक्वल टू आपल्याकडे दिलेलं आहे 240, म्हणजे 240 युनिट त्यांना काय केलं कंझ्युम केलं आहे. आता 240 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय असतं तर 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर ऑफ एनर्जी असते, म्हणजेच 1 किलोवॅटचा अप्लायन्स जर आपण 1 तासाठी वापरलं तर त्या ठिकाणी 1 युनिट या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं पडेल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आता 240 युनिट आहेत म्हणजेच काय तर 240 इंटू याला किलोवॅट आवरनं मल्टिप्लाय करा, म्हणजे एवढी एनर्जी काय केली असेल त्यांना कंझ्युम केलेली असेल एका दिवसामध्ये. कशामध्ये? एका दिवसामध्ये. आता आपल्याला माहिती पाहिजे जो काही लोड फॅक्टर असतो तो लोड फॅक्टर काय असतो तर ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. आता ॲव्हरेज लोड किती आहे तर या ठिकाणी युनिट कंझ्युम्ड म्हणा किंवा युनिट जनरेटेड इन अ डे डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड इन टू या डे मध्ये किती तास आहेत तर 24 आहेत, म्हणजे सिम्पली या ठिकाणी 240 किलोवॅट आवर डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड आहे आपल्याकडे किती तर 20 आहे, इन टू या ठिकाणी आवर किती आहे तर 24 आहेत, म्हणजे यानं याला भाग जाईल 10. आता या ठिकाणी इथला आवर आणि इथला आवर गेला, राहिलं काय हे 20 किलोवॅट आणि या ठिकाणचं 10 किलोवॅट, म्हणजे 10 डिवायडेड बाय 20 फक्त राहिलं काय आन्सर तर 0.5 येला, म्हणजे जो काय लोड फॅक्टर आहे तो लोड फॅक्टर किती येईल तर 0.5 येला, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड याचं बरोबर आन्सर असेल. नेक्स्ट, अ पॉवर प्लांट हॅज अ लोड फॅक्टर ऑफ 0.6, कपॅसिटी फॅक्टर ऑफ 0.4, मॅक्झिमम डिमांड ऑफ 20 मेगावॅट, द ॲव्हरेज लोड अँड अ रिझर्व कपॅसिटी ओव्हर अँड अबो द पीक लोड इज. अच्छा, ॲव्हरेज लोड विचारलेला आहे आणि रिझर्व कपॅसिटी विचारलेली आहे. रिझर्व कपॅसिटी मी ट्रिक सांगितली होती, रिझर्व कपॅसिटी व्हिच इज इक्वल टू लोड फॅक्टर मायनस अ प्लांटचा कपॅसिटी फॅक्टर डिवायडेड बाय प्लांट कपॅसिटी फॅक्टर इंटू काय करा मॅक्झिमम डिमांड करा, व्हिच इज इक्वल टू लोड फॅक्टर आहे 0.6, प्लांट कपॅसिटी फॅक्टर आहे 0.4 डिवायडेड बाय 0.4 इंटू काय करा मॅक्झिमम डिमांड आहे 20 मेगावॅट. आता इथं 0.4, 0.4, 0.4, 0.6 आहे, याला काय करा साधं सिम्प्लिफाय करा, 0.6 ला 6 म्हणा, 0.4 ला 4 म्हणा, यालाही 4 म्हणा, म्हणजे या ठिकाणी 6 - 4 इज इक्वल टू 2 होईल, डिवायडेड बाय 4 इंटू काय करा 20 करा, म्हणजे 1/2 इंटू 20 केलं तर आपल्याकडे आन्सर 10 मेगावॅट. म्हणजे ऍक्च्युली जे काय रिझर्व कपॅसिटी असेल ते रिझर्व कपॅसिटी किती आहे तर या ठिकाणी 10 मेगावॅट आहे आपल्याकडे. ऑप्शन एक इथं आहे आणि दुसरा एक ऑप्शन कुठं आहे आपल्याकडे इथं आहे, म्हणजे ऑप्शन सेकंड आणि ऑप्शन नंबर फोर्थमध्ये आपल्याकडे आन्सर लपलेला आहे. हा आन्सर गेला आणि त्याचबरोबर हाही आन्सर या ठिकाणी गेलेला आहे. आता सेकंड आपल्याला विचारलेला आहे ॲव्हरेज लोड, काय विचारलेला आहे तर ॲव्हरेज लोड आपल्याला विचारलेला आहे. मॅक्झिमम डिमांड किती दिलेला आहे तर 20 मेगावॅटचा आपल्याकडे मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे. आता जो काय ॲव्हरेज लोड असेल तो ॲव्हरेज लोड मस्ट बी लेस दॅन द मॅक्झिमम डिमांड पाहिजे,
तर आणि तरच या ठिकाणी लोड फॅक्टर हा लेस दॅन वन येतो, ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे। आणि ॲव्हरेज लोड हा मॅक्झिमम डिमांडपेक्षा काय असतो, तर कमीच असतो। आता 20 मेगावॅटचा ऑप्शन चा मॅक्झिमम डिमांड आहे, लोड जो काय आहे ॲव्हरेजचा काय पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पाहिजे। मग ॲव्हरेज लोड त्यापेक्षा कमी कुठं आहे, तर इथं या चार नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे हा या ठिकाणी ऑप्शन गेला। राहिलेला जो काय ऑप्शन असेल तो ऑप्शन काय असेल, तर बरोबर आन्सर असेल या क्वेश्चनचा। म्हणजे आपल्या या ठिकाणी काय पाहिजेत बघा, फक्त कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर पाहिजेत। आपला कन्सेप्ट जर या ठिकाणी क्लिअर असेल तर आपण लॉजिकली सुद्धा बऱ्याच क्वेश्चनला टॅकल करू शकतो, सर्व क्वेश्चनचं सोल्युशन करण्याची गरज नाही आहे। मी फक्त रिझर्व कपॅसिटी या ठिकाणी कॅल्क्युलेट केली, आता रिझर्व कपॅसिटी सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची गरज नव्हती। काय म्हणतो मी, रिझर्व कपॅसिटी या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची गरज नव्हती। रिझन काय होतं, तर फक्त आपण क्वेश्चन पाहिला असता मॅक्झिमम डिमांड 20 मेगावॅट आहे असं आपण पाहिलं, तर मॅक्झिमम डिमांडपेक्षा ॲव्हरेज लोड काय पाहिजे, कमी पाहिजे। म्हणजे हे दोन ऑप्शन आपल्याला पहिल्यांदा इलिमिनेट करता आले असते। आता या ठिकाणी रिझर्व कपॅसिटी आपल्याला विचारलेलं आहे, आता रिझर्व कपॅसिटी आपल्याला थोडंसं विचार करायला लागला असता 20 मेगावॅट आणि 10 मेगावॅटमध्ये। आता पॉवर सिस्टीमवरती मॅक्झिमम डिमांड जर 20 मेगावॅटचा असेल तर रिझर्व कपॅसिटी तेवढी पॉसिबल आहे का, नाही। रिझर्व कपॅसिटी 20 मेगावॅटपेक्षा काय असायला पाहिजे, कमीच असायला पाहिजे। म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपला बरोबर आन्सर असू शकत होता। फर्दर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, आपण कॅल्क्युलेट करू शकतो ॲव्हरेज लोड इज इक्वल टू काय असेल बघा, मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 20 आहे, इंटू लोड फॅक्टर किती आहे तर 0.6 आहे, म्हणजे 12 मेगावॅट हे आपल्याकडे काय असेल तर ॲव्हरेज लोड असेल, जो की आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो। नेक्स्ट आहे ESCला विचारलेला क्वेश्चन आहे 2013 अ पॉवर जनरेटिंग स्टेशन हॅज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ 1000 मेगावॅट, द ॲन्युअल लोड डिमांड ऑफ 1000 मेगावॅट, द ॲन्युअल लोड फॅक्टर इज अ 75% अँड अ प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज अ 60%, कॅल्क्युलेट द रिझर्व कपॅसिटी। अच्छा, रिझर्व कपॅसिटीवरती फर्दर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे, रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू आपल्याकडे काय असते, तर रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू प्लांट कपॅसिटी मायनस मॅक्झिमम डिमांड असते। काय म्हणतोय, प्लांट कपॅसिटी मायनस मॅक्झिमम डिमांड असते। आता या ठिकाणी आपण एक ट्रिक सांगितले, रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू लोड फॅक्टर दिलेला आहे का 75% मायनस प्लांट कपॅसिटी फॅक्टर दिलेला आहे 60 डिवायडेड बाय प्लांट कपॅसिटी फॅक्टर 60 इंटू मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 1000 मेगावॅटचा आहे। आता या ठिकाणी काय होईल तर 15 डिवायडेड बाय 16 इंटू या ठिकाणी 1000 करा, आता 15 × 15 15 × 60 1000/4 इज इक्वल टू किती येईल तर 250 मेगावॅट, हे या ठिकाणी रिझर्व कपॅसिटी असेल आणि हे या ठिकाणचं बरोबर आन्सर आहे। ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये या क्वेश्चनचं। ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनला टॅकल करता आलं पाहिजे। आता याचा मॅक्झिमम डिमांड दिलं होतं 1000 मेगावॅटचं, ॲन्युअल लोड डिमांड दिलं होतं आपल्याकडे 1000 मेगावॅटचं, म्हणजे ॲन्युअल लोड किती आहे तर 1000 मेगावॅट आहे, ॲन्युअलचा लोड फॅक्टर दिला होता आणि प्लांट कपॅसिटी फॅक्टरही दिला होता। कॅल्क्युलेट करायची आपल्याला रिझर्व कपॅसिटी, याला आपण अशा पद्धतीने टॅकल करू शकतो, याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत। इथं आपण काय केलं आहे तर एनर्जी जनरेट पर ॲनम, म्हणजे ॲक्च्युली काय केलं तर ॲव्हरेज लोड या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे। मग ॲव्हरेज लोड आपण कॅल्क्युलेट केला की प्लांट कपॅसिटी फॅक्टर काय असतो, तर ॲव्हरेज लोड म्हणजे युनिट जनरेटर डिवाइड बाय ॲनम केला डिवाइडेड बाय प्लांट कपॅसिटी इंटू आवर इन इयर केलं तर आपल्याला काय भेटेल, तर ॲव्हरेज लोड आणि प्लांट कपॅसिटी फॅक्टर भेटला। त्याच्यानं आपण जो काय प्लांट आहे त्या प्लांटची कपॅसिटी आपल्याकडे आली 1250 मेगावॅट। रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू प्लांट कपॅसिटी मायनस मॅक्झिमम डिमांड करा, आपल्याकडे काय भेटून जाईल, तर या ठिकाणी जी काय रिझर्व कपॅसिटी आहे ती रिझर्व कपॅसिटी आपल्याला ठिकाणी भेटून जाईल। म्हणजे अशा परीचा आपण सोल्युशन ठिकाणी ड्रॉ करू शकतो। नेक्स्ट, अ जनरेटिंग स्टेशन हॅज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ 500 मेगावॅट, द ॲन्युअल लोड फॅक्टर इज अ 50%, द एनर्जी जनरेटेड पर ॲनम विल बी, आता पर ॲनममध्ये एनर्जी किती जनरेट होईल या पद्धतीचा आपल्याला ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। मग आपल्याला माहिती पाहिजे लोड फॅक्टर इज इक्वल टू काय असतो, तर लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड असतो, काय असतो ॲव्हरेज लोड डिवाइड बाय मॅक्झिमम डिमांड। आता हा जो काय ॲव्हरेज लोड आहे त्या ॲव्हरेज लोड आपण लिहू शकतो एनर्जी जनरेटेड पर ॲनम
डिवाइडेड बाय या एन एम मध्ये किती आवर आहेत, 8760 आवर आहेत. इनटू याला काय करा तर मॅक्सिमम डिमांड ने मल्टीप्लाय करा, म्हणजे एनर्जी एका इयर मध्ये किती जनरेट होईल ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करा लागेल, तर एनर्जी जनरेटेड इन अ एनम और इन अ इयर इज इक्वल टू काय करा लागेल, लोड फॅक्टर इनटू मॅक्सिमम डिमांड इनटू त्या इयर मधले आवर किती असतील, तर 8760 आवर असतील. लोड फॅक्टर दिलेला आहे किती, तर दिलेला आहे 50% म्हणजे 0.5. मॅक्सिमम डिमांड दिलेला आहे किती, तर 500 मेगावॅटचा. इनटू 8760 करा, काय करा 8760 करा, म्हणजेच ऍक्च्युअली 250 मेगावॅट इनटू 8760 आवर केला की आपल्याकडे आन्सर येऊन जाईल. आता आन्सर किती येईल, तर या ठिकाणी 25 दिसतंय, या ठिकाणी 8 दिसतंय. 25 8 किती होईल, तर 25 8 200 होत आहे. किती होत आहे, तर 25 8 200 होत आहे, म्हणजे 200 म्हणजे 2 पॉइंट समथिंगच्या आसपास काय होतं, या ठिकाणी एनर्जी जनरेट होईल, म्हणजे 250 इंटू 10 टू द पॉवर 6 इंटू 8760 करा, म्हणजे 2.9 इंटू 10 टू द पॉवर 12, म्हणजे आन्सर काय येतं या ठिकाणी, तर एनर्जी जनरेटेड पर एनम इज इक्वल टू आपल्याकडे भेटत आहे 2.9 इंटू 10 टू द पॉवर 12, या ठिकाणी काय भेटते 12. हे कशामध्ये भेटल, तर वॅट आवर मध्ये भेटल. कशामध्ये भेटल, वॅट आवर मध्ये. आपल्याला कशामध्ये पाहिजे असेल, तर आपल्याला या ठिकाणी आन्सर दिलेला आहे आपल्याकडे मेगा वॅट आवर मध्ये पाहिजे. आता मेगा वॅट आवर मध्ये पाहिजे असेल तर याला काय करा, सिम्पली डिवाइड बाय 6 करा, म्हणजे 2.19 इंटू 10 टू द पॉवर काय करा 6 करा. आता या ठिकाणी 6 ने पॉवर इकडे घेतले, म्हणजे इथं काय लिहायला लागेल, तर मेगा वॅट आवर या ठिकाणी लिहावं लागेल, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल, तर बरोबर आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अ जनरेटिंग स्टेशन हॅज अ कनेक्टेड लोड ऑफ 43 मेगावॅट अँड मॅक्सिमम डिमांड ऑफ 20 मेगावॅट, कॅल्क्युलेट द डिमांड फॅक्टर. अशा परिस्थिती क्वेश्चन या ठिकाणी महाट्रान्सकोच्या एक्झाम मध्ये आला होता 2022 चा, पण त्या ठिकाणी जो काही लोड आहे त्या लोडचा पॅटर्न वेगळा होता, म्हणजे 10 बल्ब आहेत ईच ऑफ रेटिंग 100 वॅट, त्यानंतर 15 ट्यूबलाईट आहेत ईच रेटिंग ऑफ 50 वॅट. मग अशा परिस्थिती रेटिंग दिली होती, आपल्याला काय करायचं होतं, जे काही कनेक्टेड लोड आहे त्या कनेक्टेड लोडचे आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं, डिमांड कॅल्क्युलेट करायचं होतं, आणि त्याच्यापैकी मॅक्झिमम लोड किंवा मॅक्झिमम डिमांड कोणता असेल त्यांना काय करायचं, डिवाइड करायचं होतं, म्हणजे आपल्याला डिमांड फॅक्टर भेटत होता, त्याची व्हॅल्यू 0.6 समथिंग होती. आता ठिकाणी कनेक्टेड लोड दिलेला आहे 43 मेगावॅटचा, डिमांड फॅक्टर दॅट इज अ डीएमसी, म्हणजे काय असतो, डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड डिवाइडेड बाय कनेक्टेड लोड. देअरफोर डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड किती आहे, तर 20 मेगावॅटचा आहे, कनेक्टेड लोड किती आहे, तर 43 मेगावॅटचा आहे, म्हणजे आन्सर किती येईल, तर 20 डिवाइडेड बाय 43, म्हणजे 0.5 पेक्षा कमी येईल. आता 0.5 पेक्षा कमी आन्सर कोणता आहे, तर त्याच्या जवळच आहे 0.46, म्हणजे 0.46 या ठिकाणी काय येईल, तर या क्वेश्चनचं बरोबर आन्सर असेल ऑप्शन नंबर 4th, वन इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, द मॅक्झिमम डिमांड ऑफ अ सिस्टीम इज अ 4 किलोवॅट, टोटल कनेक्टेड लोड ऑन द सिस्टीम इज 8 किलोवॅट, डिमांड फॅक्टर काय असेल, मॅक्झिमम डिमांड 4 आहे डिवाइड बाय कनेक्टेड लोड आहे 8, डिमांड फॅक्टर येईल 0.5. देअरफोर लक्षात ठेवायचं आहे, डिमांड फॅक्टर हा काय असेल, तर ऑलवेज लेस दॅन 1 असेल. आता कनेक्टेड लोड म्हणजे काय असतो, जो लोड सप्लाय सिस्टीमला ठिकाणी कंटिन्युअस कनेक्ट केलेला आहे, मग तो ऑन असू द्या की ऑफ असू द्या, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. कंटिन्युअस कनेक्ट केलेला लोड पॉवर सिस्टीमला किंवा पॉवर सप्लाय, त्याला आपण म्हणतो कनेक्टेड लोड. मग तो ऑनही असेल तर चालेल, ऑफही असेल तर चालेल, ऑप्शन नंबर 2nd याचं काय असेल, तर बरोबर आन्सर असेल. नेक्स्ट, अ कॉन्फरन्स रूम हॅज अ 15 लाईट्स ॲट इच 100 वॅट, बट ओनली 13 लाईट्स आर युज्ड ॲट द सेम टाईम, कॅल्क्युलेट द डिमांड फॅक्टर. अच्छा क्वेश्चन बघा, चांगल्या पद्धतीचा दिलेला आहे. कॉन्फरन्स रूम आहे, त्याच्यामध्ये 15 लाईट आहेत, किती आहेत 15 लाईट्स आहेत, त्याची रेटिंग किती आहे, तर 100 वॅट ईच आहे, म्हणजे ऍक्च्युली जो काही कनेक्टेड लोड आहे तो कनेक्टेड लोड किती झाला बघा, तर कनेक्टेड लोड इज इक्वल टू 15 इंटू 100 इज इक्वल टू 1500 वॅट, हा या ठिकाणचा काय झाला, तर कनेक्टेड लोड झाला. अच्छा याच्यापैकी 13 लाईट्स काय आहेत, तर युज्ड ॲट द सेम टाइम, म्हणजे 13 लाईट याच्यापैकी काय आहेत, तर ऑन आहेत, 13 लाईट्स काय आहेत, ऑन आहेत, म्हणजेच काय झाला, जो काय मॅक्झिमम डिमांड झाला ॲट ए टाइम इज इक्वल टू किती झाला बघा, 13 इंटू 100 इज इक्वल टू
1300 वॅट हा काय झाला मॅक्सिमम डिमांड आणि हा या ठिकाणी झाला कनेक्टेड लोड विचारले डिमांड फॅक्टर देअरफोर डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड आहे 1300 कनेक्टेड लोड आहे 1500 म्हणजे ह्या दोघांचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर किती येईल तर आन्सर या ठिकाणी नक्कीच कमी येईल कोणापेक्षा तर 1 पेक्षा कमी येईल इथं पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे 13 / 15 करा म्हणजे 0.866 याला 100 ने मल्टीप्लाय करा विच इज इक्वल टू 86.6% काय येईल बरोबर आन्सर येईल म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन अ सिस्टीम इन अ सिस्टीम इफ द बेस लोड इज द सेम ॲज मॅक्झिमम डिमांड आता जो काय बेस लोड आहे तो बेस लोड जर या ठिकाणी सेम असेल ॲज मॅक्झिमम डिमांड तर लोड फॅक्टर या ठिकाणी काय होईल आता बेस लोड म्हणजेच काय असतो तर बेस लोड म्हणजेच या ठिकाणी असतो ॲव्हरेज लोड कोणता ॲव्हरेज लोड म्हणजे याच्यामध्ये बेस लोड आणि मॅक्झिमम डिमांड ह्या लोड दोन्ही कंडिशन कशा तर या ठिकाणी सेम आहेत म्हणजे पॉवर सिस्टीमवरचा ॲव्हरेज लोड हा मॅक्झिमम डिमांडच्या बरोबर आहे जर असं असेल तर लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड करा ह्या दोन्ही क्वांटिटी कशा आहेत तर सेम आहेत ह्या जर सेम असेल तर लोड फॅक्टर काय असेल तर इज इक्वल टू 1 असेल ऑप्शन नंबर फर्स्ट असेल याचं बरोबर आन्सर नेक्स्ट क्वेश्चन The maximum demand on a power system is a 200 kilowatt. If the annual load factor is a 50%, find the total energy generated in a year. आता त्या इयर मध्ये किती एनर्जी जनरेट होईल असा क्वेश्चन विचारलाय. Therefore, energy generated in a year. Energy generated in a year is equal to काय होईल तर load factor into maximum demand into त्या इयर मधले आवर किती आहे तर 8760 आवर आहेत. देअरफोर लोड फॅक्टर आहे 50% म्हणजे 50/100 करा इंटू मॅक्झिमम डिमांड आहे 200 kilowattचा इंटू 8760 करा या दोन झिरोला हे दोन झिरो गेले म्हणजे 100 × 8760 या ठिकाणी आवर असतील आणि या ठिकाणी कशामध्ये येईल तर हे किलोवॅटमध्ये येईल म्हणजे या ठिकाणी 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर 876 समथिंग या ठिकाणी आपल्याला आन्सर यायला पाहिजे मग 876 म्हणजे 8760 × 100 करा म्हणजे याच्यामध्ये फर्दर 20 वाढतील आता याच्यावरती युनिट काय येण्याचं तर किलोवॅट आवर याचं काय तरी युनिट येईल ओके मग काय होईल या ठिकाणी 8760 × याच्यावरती किती येतील तर 20 येतील म्हणजे हा एक झिरो आणि हा एक झिरो हे कशामध्ये येईल तर किलोवॅट आवर मध्ये येईल जर आपण ऑप्शन पाहिजे तर ऑप्शन हे मेगावॅट आवर मध्ये आहेत कशामध्ये मेगावॅट आवर मध्ये आहेत म्हणजे आपल्याला किलोवॅट आवर पासून मेगावॅट आवर मध्ये जायचं काय करा डिवाइड बाय 1000 करा जर 1000 ना डिवाइड करूया म्हणजे त्याची पॉवर कितीने कमी होईल तर 3 ना पॉवर कमी होईल म्हणजे 30 इकडे येतील म्हणजे 1 गेला हा 2 गेला हा 3 गेला राहिलं काय तर 876 आणि इथं किलो मध्ये कन्वर्ट होईल कशामध्ये तर मेगावॅट आवर मध्ये म्हणजे 876 मेगावॅट आवर ऑप्शन नंबर थर्ड असेल या क्वेश्चनचं बरोबर आन्सर नेक्स्ट क्वेश्चन द मॅक्झिमम डिमांड ऑफ अ पॉवर सिस्टीम इज 100 मेगावॅट इफ द अॅन्युअल लोड फॅक्टर इज 40% कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी जनरेट इन अ इयर विचारलेलं आहे कुठं इयर मग एनर्जी जनरेटेड इन अ इयर इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू त्या इयरमधले आवर झाले आता या ठिकाणी एनर्जी जनरेट पर इयर डिवाइडेड बाय 8760 केले की आपल्याला भेटून जाईल काय तर ॲव्हरेज लोड काय भेटून जाईल ॲव्हरेज लोड मग त्या ॲव्हरेज लोडच्या फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला काय केला सिम्प्लिफाय केला मॅक्झिमम डिमांड आहे 100 मेगावॅटचा त्यानंतर लोड फॅक्टर आहे 40% म्हणजे डिवाइड बाय 40 करा डिवाइड 100 करा इंटू काय करा 8760 करा म्हणजे ह्या 200 हे 200 गेला राहिलं काय या ठिकाणी तर 1 मेगावॅट इंटू या ठिकाणी 40 × 178760 सिम्प्लिफिकेशन करा काय येईल 40 × 8760 × 1 मेगावॅट म्हणजेच ऑप्शन कोणता असेल तर ऑप्शन नंबर सेकंड 35 × 10⁵ किलोवॅट आवर या ठिकाणचं काय असेल बघा बरोबर आन्सर असेल फक्त सिम्प्लिफिकेशन आपल्याला करावं लागेल नेक्स्ट अ पॉवर सिस्टम हॅज मॅक्झिमम डिमांड ऑफ 1500 किलोवॅट अँड अॅन्युअल लोड फॅक्टर इज 50 अँड प्लांट फॅक्टर इज 40 डिटरमाइन द प्लांट कपॅसिटी विचारलेलं काय आहे तर प्लांटची कपॅसिटी विचारलेली आहे इज इक्वल टू ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय काय असतं तर प्लांट कपॅसिटी फॅक्टर असतो आता या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे आणि लोड फॅक्टर दिलेला आहे आपल्याकडे ॲव्हरेज लोड कॅल्क्युलेट करता येईल का हो ॲव्हरेज लोड इज इक्वल टू मी आता डायरेक्ट लिहितोय फॉर्म्युला मॅक्झिमम डिमांड इन टू लोड फॅक्टर
मैक्सिमम डिमांड किती आहे तर 15,000 किलोवॅटचं मॅक्सिमम डिमांड आहे. लोड फॅक्टर किती आहे तर 50% आहे, म्हणजे 50 / काय करा 100 करा. ऍव्हरेज लोड येईल 7500 किलोवॅटचा. किती? 7500 किलोवॅटचा. 7500 किलोवॅट हा काय तर याच्यावरतीचा असणारा ऍव्हरेज लोड आला. देअरफोर प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू काय होईल, ऍव्हरेज लोड आहे 7500 किलोवॅटचा डिवाइडेड बाय प्लांटची कॅपॅसिटी आहे किती 40%, म्हणजे 40 / काय करावं लागेल 100 करावं लागेल, विच इज इक्वल टू 7500 / 40 इंटू हा काय जाईल तर वरती जाईल, म्हणजे या झिरोला हा झिरो गेला, या शून्य चारला चार, बेदुनी चार, आणि या ठिकाणी काय होईल तर 50 भाग जाईल, म्हणजे या ठिकाणी बे एक बे आणि 25, म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे भेटतंय काय तर 7500 × 25 विच इज इक्वल टू 18750. कशामध्ये येईल हे तर ही आहे प्लांटची कॅपॅसिटी. युनिट काय असेल तर या ठिकाणी युनिट असेल याचं किलोवॅटमध्ये. कशामध्ये? किलोवॅटमध्ये. आता ऑप्शन पहा, ऑप्शनमध्ये सगळे युनिट आहेत कशामध्ये, पण या ठिकाणी किलोवॅट आहे, इथं इथंही किलोवॅट आहे, पण आपल्याला पाहिजे 18750 किलोवॅट. असं कुठं आहे का? नाही. मेगावॅटमध्ये कन्वर्जन करा. आता मेगावॅटमध्ये कन्वर्ट करायचा. आता प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू 18750 किलोवॅट आहे. जर याला आपण डिवाइड केलं 1000 तर काय होईल, तर प्लांट कॅपॅसिटी कन्वर्ट होईल कशामध्ये, मेगावॅटमध्ये, म्हणजे 18.75 मेगावॅट. ऑप्शन नंबर कोणता बरोबर असेल तर ऑप्शन नंबर हा फोर्थ या ठिकाणचा बरोबर असेल, जो की या ठिकाणी काय असेल प्लांटची कॅपॅसिटी असेल. कोणते? प्लांटची कॅपॅसिटी. म्हणजे बघा, प्लांटची कॅपॅसिटी हे ऍक्च्युअल ग्रेटर आहे कोणापेक्षा, तर या मॅक्झिमम डिमांडपेक्षा. आता प्लांटची कॅपॅसिटी आली आपल्याकडे 18750 किलोवॅट आणि मॅक्झिमम डिमांड आहे 15000 किलोवॅट. रिझर्व कॅपॅसिटी इज इक्वल टू किती होईल तर 18750 - 15 करा, म्हणजे 3750 किलोवॅट ही या ठिकाणची काय असेल तर रिझर्व कॅपॅसिटी असेल. काय? रिझर्व कॅपॅसिटी. रिझर्व कॅपॅसिटी बद्दल जरी क्वेश्चन विचारला असता तर आपल्या ठिकाणी सॉल्व्ह करता आलं असतं. ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता दुसरा ऑप्शन, आपण सोल्युशन काढलं, ऑप्शन थ्रू आपण जाऊ शकत होतो का? हो, जाऊ शकत होतो. आता 15000 किलोवॅट हे काय तर मॅक्झिमम डिमांड आहे. या 15000 किलोवॅट पेक्षा जास्त व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअली मॅक्झिमम डिमांड हे किती आहे तर 15 मेगावॅटचा आहे. या 15 मेगावॅट पेक्षा जास्तचा ऑप्शन आहे का कोणता? तर या ठिकाणी हा ऑप्शन नाही आहे, कारण किलोवॅट मध्ये. आता 1875 मेगावॅट काय गरज आहे का आपल्याकडे? नाही. 1875 किलोवॅटची काय गरज आहे का? तर नाही. याचा ऑप्शन येईल 1.875 मेगावॅटमध्ये, म्हणजे हा या ठिकाणी बरोबर नसणार नाही. 18.75 मेगावॅट याच्यापेक्षा काय तर ग्रेटर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फोर्थ काय असेल तर या केसमध्ये याचा बरोबर आन्सर असेल. याशाही पद्धतीने आपण जाऊ शकतो. ऑप्शन नंबर फोर्थ काय असेल याचा बरोबर आन्सर असेल. नेक्स्ट, पॉवर स्टेशन हॅज मॅक्झिमम डिमांड ऑफ 15,000 किलोवॅट. अॅन्युअल लोड फॅक्टर इज 50%. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर 40%. व्हॉट इज द रिझर्व कॅपॅसिटी? रिझर्व कॅपॅसिटी काय असेल? बघा, क्वेश्चन हा सेमच आहे. या ठिकाणचा जो काही डेटा होता तो डेटा या ठिकाणी सेमच आहे, म्हणजे जे आपण कॅल्क्युलेशन आता इथं केलं ते सेम कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे. आपल्याकडे प्लांटची कॅपॅसिटी भेटेल किती? तर प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू 18750 किलोवॅटमध्ये भेटेल. देअरफोर रिझर्व कपॅसिटी काय असेल तर प्लांटची कपॅसिटी मायनस मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 15000 किलोवॅटमध्ये. रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू 3750 किलोवॅट. ऑप्शन नंबर बी असा काय असेल तर बरोबर आन्सर असेल. जर असं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नसेल तर ट्रिकच्या माध्यमातून जाऊया. ट्रिक काय तर रिझर्व कपॅसिटी इज इक्वल टू प्लांटचा लोड फॅक्टर किती आहे तर 50% आहे. कॅपॅसिटी फॅक्टर किती आहे तर 40% आहे. डिवायडेड बाय काय करा? 40 करा इंटू मॅक्झिमम डिमांड किती आहे तर 15000 किलोवॅट ही मॅक्झिमम डिमांड आहे. ह्याच्यामध्ये सोल्युशन घ्या किती येईल तर 10 / 40 इंटू 15000 किलोवॅट. आता या ठिकाणी या 15000 किलोवॅटला 4 भाग घालवा. 15 निम्मं किती तर 15 निम्मं 7.5. 7.5 निम्मं किती तर 7.5 निम्मं 3000 किंवा 3.75 7.5 म्हणजे 15000 / 4 केलं तर अगेन आपल्याकडे आन्सर येईल 3750 किलोवॅट. म्हणजे याही ट्रिकच्या माध्यमातून आपण
जाऊ शकतो। म्हणजे अशा पदीचे एक्झाम्पलला एक्झाम्पल आपल्याला एक्झामला रिझर्व कॅपॅसिटी कॅपॅसिटी बाबत ठिकाणी विचारले जाऊ शकतो। ते रिझर्व कॅपॅसिटी बाबतचे आपण एक्झाम्पल प्रॉपरली करून जायचे आहेत। फर्दर जे काही एनर्जी जनरेटर पर ॲनम आहे त्याच्याबद्दल आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी प्रॉपरली सॉल्व करायचे आहेत। एनर्जी जनरेटर पर ॲनम विचारला असेल किंवा पर मंथ विचारला असेल तर काय करायचं, मॅक्झिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू त्या मंथमधल्या आवर घ्या। जर मंथली विचारलं असेल तर किंवा इयरली विचारलं असेल तर इयरमधल्या आवर घ्या, किंवा एनर्जी इंटू जर डे विचारला असेल तर डे मधले काय करा आवर घ्या। याही पद्धतीने आपण या ठिकाणी क्वेश्चनला टॅकल करायचं आहे। फर्दर याच्यावरती आपण आणखी क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोतच। आता लोड फॅक्टर हा हायर असणं हे काय तर बेनिफिशियल आहे, कारण कॉस्ट काय होते, परमिट कॉस्ट कमी होते। डायव्हर्सिटी फॅक्टर सुद्धा हायर असणं गरजेचं आहे का, कारण कॉस्ट काय होते या ठिकाणी कमी होते। लोड फॅक्टर हा ऑलवेज लेस दॅन वन असेल, डिमांड फॅक्टर हा ऑलवेज लेस दॅन वन असेल, पण डायव्हर्सिटी फॅक्टर हा ऑलवेज ग्रेटर दॅन वन असेल। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आणि रिझर्व कॅपॅसिटी, प्लांट कॅपॅसिटी, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर याच्यामध्ये काय रिलेशन आहे, रिलेशन आपल्याला ठिकाणी सगळे लक्षात ठेवायचं आहे। प्लांट कॅपॅसिटी ही नेहमीच मॅक्झिमम डिमांडपेक्षा ग्रेटर असली पाहिजे, ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आता प्लांट कॅपॅसिटी मॅक्झिमम जास्त असली पाहिजे मॅक्झिमम डिमांडपेक्षा। जर आपण मॅक्झिमम डिमांडच्या ठिकाणी कमी केलं तर प्लांटची कॅपॅसिटी कमी होईल, अल्टिमेटली ज्या काही कॉस्ट आहेत त्या युनिट जनरेशन कॉस्ट काय होतील तर कमी होतील। या सर्व गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू व्हेरी मच।